नमस्कार डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल गणरायाचं सर्वांनी वाजत गाजत स्वागत केलं होतं आज दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देणार आहेत आज आपल्यासोबत बाप्पाला निरोप देण्यासाठी सुबोध भावे सर आहेत जाणून घेऊयात यंदाच्या वर्षीचं गणपती बाप्पाचं आपल्याकडे कशाप्रकारे आगमन झालं आणि काय भावना आहेत गणपती येतो तेव्हा आनंदाचीच भावना असते ऊर्जा प्रत्येकाच्या घरामध्ये समाविष्ट केली जाते कारण आनंददायी सुखकर्ता दुःखहर्ता बाप्पाचं आगमन होतं आणि यावर्षी आमच्याकडे तेच भावना आहे सगळे कुटुंबीय एकत्र येतात गणेशोत्सव साजरा करतात अर्थात आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असो पण त्या दीड दिवसात आम्हाला वर्षभराचा आनंद बाप्पा देऊन जातो त्यामुळे याही त्याच त्याच प्रकारच्या भावना आहे खरं तर गणपती बाप्पा म्हणलं की डेकोरेशन हे आलंच आज आपल्याकडे आगळं वेगळं डेकोरेशन आहे कशा प्रकारची तयारी यासाठी करण्यात आली होती काय वा शेवटपर्यंत आमच्याकडे ठरत नसतं की काय करायचं त्या दिवशी जे काही मनात येईल ते आम्ही करतो आणि यावर्षी मुलांच्या मनात चांद्रयान तीनची प्रतिकृती करायचं मनात आलं लँडर रोवरची प्रतिकृती करायचं मनात आलं आणि घरातल्या ज्या काही उपलब्ध वस्तू असतील गोष्टी असतील त्याला एकत्र करून हा देखावा केला आहे प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर केला नाही हा ग्लास आहे जुना आमच्या दीडशे वर्ष जुना दिवा आहे घरातला तो याच्यात वापरला आहे कागद पुठ्ठा लाकूड याचा वापर करून हा सगळा देखावा केला आहे आणि संपूर्णपणे मुलांची आयडिया आहे त्यामुळे ते पुढे असतात आणि आम्ही त्यांच्या मदतीला मागे असतो खरं तर गेली दोन वर्ष सर्वसामान्यांसह देवही लॉकडाऊनमध्ये दे होते असं म्हणलं तर हरकत नाही त्यानंतरचा काळ उघडला आणि सर्व अनलॉकही झालं परंतु त्यावेळेसची जी परिस्थिती सर्वांनी अनुभवली आत्ता पूर्णपणे कुठेतरी भीतीभाव सगळं दूर करून सगळेजण उत्सव साजरा करतायत तर त्यावेळेच्यातनं आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो तर तो एक काळ आणि आत्ताचा एक काळ याच्यामध्ये किती फरक आपल्याला साधारण जाणवतो आहे बाहेर काय करतं जशी मला माहीत आहे आमच्या घरामध्ये आम्ही नेहमीच साध्या पद्धतीने उत्सव साजरा करत आलो आहे आणि यावर्षी आम्ही तसंच केलं आहे करोनाने एक गोष्ट शिकवली की आपण जास्तीत जास्त साधेपणाने गोष्टी केल्या पाहिजेत जा, तोच करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि गणपती उत्सव असा आहे की तुला करोना असो किंवा नसो त्याने उत्साह कमी होत नाही माणसांमध्ये उत्साह आनंदाचं वातावरण असतंच ऊर्जा असतेच आणि ती करोनाच्या काळातही होती आणि करोना असलेल्याही काळात तशीच आहे खरं तर नेहमीच बाप्पा सर्वांनाच तितकी शक्ती देऊन जातो तर यंदा आपण बाप्पाकडे नेमकं काय का मागणं मागितलं पाऊस मागितला आहे भरपूर पाऊस येऊ देत लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुटू देत शेतकरी राजा सुखी होऊ देत बालगंधर्व झाले काशीनाथ घाणेकरही झाले आपण नुकत नुकतंच संगीतमय चित्रपट देखील दिग्दर्शित केला होता तर आगामी प्रोजेक्टसाठी नेमकी कशी तयारी असेल आणि नेमकं काय नवीन आपल्याकडनं प्रेक्षकांना पाहायला मिळेल संगीतमय चित्रपटच आहे जुन्या गाजलेल्या मानापमान नाटकावर आधारित मानापमान हा चित्रपट घेऊन येतो पुढच्या वर्षी त्याचं शूटिंग आता सुरू होईल ऑक्टोबरपासून उद्या पुण्यात त्याचा एफ टी आयमध्ये एक छोटेखानी मुहूर्त करू आणि ऑक्टोबरपासून शूटिंग सुरू होईल पुढच्या दिवाळीत सगळ्यांना संगीतमय भेट आमच्याकडनं आमच्या सगळ्या टीमकडनं पुन्हा एकदा साजरी केली जाईल तर बप्पाला निरोप देताना सुबोध सरांनी नुकतंच पुढच्या वर्षी संगीतमय भेट अशी ही सर्व प्रेक्षकांना भेटेल अशी ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे अक्षय भुजबळ डिजिटल प्रभात पुणे